नमस्कार, IFN मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. बेल आयकॉनवर क्लिक केल्यावर तुम्हाला सगळ्या माझ्या नवीन रेसिपीचा अपडेट मिळणार आहे. होळी जवळ आलेली आहे आणि पुरणपोळी आपण हे नेहमीच करतो, तर म्हटलं आज तुम्हाला काहीतरी गोड पदार्थ दाखवावा की तो झटपट होणार आहे. तर आज मी तुम्हाला दाखवते गुलगुले. गुलगुले तळायला आपल्याला तेल लागणार आहे, तर आपण तेल गरम करत ठेवूया. आणि आपण आता इथे घेतो आहे एक वाटी गुळ. त्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे. आता हा गुळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण ह्यात घालूया थोडंसं मीठ. त्यानंतर अर्धा चमचा बडीशोपची पावडर घेतली आणि बडीशोप आपण कुटून घेतलेली आहे. आणि दोन चिमूट सोडा बायकार्ब घालायचं आहे, सोडाखार घालायचं आहे. आता हे मिक्स करायचं आहे पुन्हा. गुळ वितळलेला आहे. आता आपण ह्यात घालूया गव्हाचं पीठ. आपल्याला लागेल तेवढं आपण घालणार आहेत, कन्सिस्टन्सी आपण बघायची आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. लागलं तरच गव्हाचं पीठ घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालणार आहे. आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे, म्हणजे आपलं भज्याचं जे पीठ असतं भजीपेक्षा थोडंसं घट्ट. आता आपण गुलगुले तळायला घेणार आहोत. तेल तापलेलं आहे. अशा प्रकारे आपण सगळे गुलगुले तळून घेणार आहोत आणि ह्याचा रंग आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचा आहे. आणि छान असं हे ब्राऊन गोल्डन ब्राऊन असे काढायचे. आणि हे ना मंद विस्तावरतीच तुम्हाला करायचं आहे, म्हणजे ते आतमध्ये पूर्णपणे छान असे शिजले गेले पाहिजे. हे जेव्हा झालेत असे कसे कळणार आपल्याला, असे मस्तपैकी हे तेलावर असे तरंगतात आणि ते असे फुलतात. काढून घेतलेले आहेत, गॅस बंद करायचं आहे. आपले गुलगुले तयार आहेत. होळीसाठी खास गुलगुले नसतात, तुम्ही कुठचाही सण असेल तर तुम्ही हा गोड पदार्थ करू शकतात, करून बघायचं आहे. आणि तुम्ही लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायचं आहे IFN मराठीला.